महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा राज्य संघटनेची राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक सोलापूर जिल्हा परिषदेत दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी यशवंतराव सभागृह येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली असून त्याकरिता राज्याचे उपसंचालक डॉ राधाकिशन पवार पुणे मंडळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याध्यक्ष अरुण खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली अशोक जयसिंग पुरे संजय उपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार असून यावेळी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात चर्चा होणार आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाय पी कांबळे यांनी दिली. जिल्ह्यातील प्रश्न एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे तसेच जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे तर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे सरचिटणीस समीर शेख यांनी केले आहे. मी श्री वाय पी कांबळे जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटना जिल्हाध्यक्ष मी आज मीडियाद्वारे प्रसिद्धी करत आहे की दिनांक 18/2/2024 रोजी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा राज्य संघटनेची कार्यकारिणी मीटिंग ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली आहे. तसेच जिल्हा परिषद आरोग्य सेवा नूतन कार्यकारिणी बी निवड त्याच दिवशी होणार आहे. तर या प्रसंगी महाराष्ट्राचे उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे आदरणीय नेते अरुणजी खारमाटे साहेब व राज्य संघटनेचे संपूर्ण जिल्हा हे राज्य पदाधिकारी हे सुद्धा या दिवशी उपस्थित राहणार आहे. केल्याप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांची राज्य कार्यकारिणी आणि जिल्ह्याची कार्यकारिणी निवड तसेच जिल्ह्यातील प्रश्न आणि म्हणजे कसं वेतन 5 तारखेच्या आत होणे हा महत्त्वाचा प्रश्न आणि इतर भत्ते NRHM सेवेत कायम करणे कारण राज्यकारणिकांनी मी येणार आहे त्याच्यासमोर हा NRHM जे लोक आज 17-18 वर्ष झालं काम करतात यांनाही सेवेत सामावून घ्यावे म्हणून जे राज्यस्तरीय प्रयत्न चालू आहेत ते बाबा आणखीन जोमाने करावेत यासाठी सुद्धा चर्चा होणार आहे.